கோப்ரேல வந்து धन्यवाद उमेश एंड नरेश जी डोमे, थैंक यू वेरी मच। तर घेऊनचा आजची शेवटची लढत असेल दुधा रोशनीमध्ये। आपण पाहतो विद्यमान स्थितीमधला हा सामना गावदेवी जू गाव आणि कोपरी इलेवन यांच्यामध्ये लागतोय। ऑन द टॉस गावदेवी जू गाव हे डिसाइड ऑन द टॉस एंड बॅट फर्स्ट। क्षेत्ररक्षणाचा कौल जिंकल्यानंतर गावदेवी जू गाव स्वीकारते फलंदाजी। स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृति चषक 2017 मध्ये नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित ही स्पर्धा रंगलेली आहे। शिवतीर्थ ह्याचा नावाजलेल्या मैदानावर चांगले क्रिकेट आणि चांगले क्रिकेट पार्ट ऑफ गेम वर असा प्रश्न उद्या होता, पण असं बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये भरतो, पण या काळाची गरज आपण बघूया। चांगला खेळ दाखवला बद्दल सर्व आतापर्यंत ज्याने खेळ चांगला दाखवला त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेन। खेळाडू ते अतिशय महत्त्वाचे असते। अमदरला नजरअंदाज 17 टाइम गिवन सचिन रमेश तेंडुलकर इज अंपायर स्टीव बकनर, बट अ गॉड ऑफ क्रिकेट। किती शांत होता, किती संयमीपणा होता, किती टेम्परामेंट बघितलं होतं सचिनच्या बाबतीत। 17 टेम्प खायची गोष्ट नव्हती, बरेचसे रेकॉर्ड त्याच्यामध्ये घडले असते। 17 धावांमध्ये 51 षटकांच्या अजून भरपाटी जे 100 षटक ठोकले सचिनने त्याच्यामध्ये अजून भर पडली असते, पण 17 तोच नम्रपणा होता, तो विनयशीलपणा होता सचिनच्या बाबतीत। ग्रेट, त्याला सलाम असेल। तर खेळायचं होते वन द टॉस गावदेवी जुग आणि त्यांच्या आघाडीची जोडी हे मैदानावर दाखल झालेली आहे। धन्यवाद। आणि दोन्ही संघाचे राखीव खेळाडू या प्लीज आलेले आहे, त्यांचं स्वागत। फलंदाज समोर रितांशु, रितांशु अँड नॉस्टॅनिक सागर। छत्रक्षण पाहतो इज जस्ट लाईक द एम्ब्रेला, छत्री जशी उघडली आणि उघडल्याने छत्रीच्या ज्या तारा असतात त्या तारापर्यंत छत्रक्षण आपण पाहतो इनसाइड द सर्कलमध्ये। पहिला चेंडू, ओ सुपर्ब शॉट यार, व्हॉट अ मॅग्निफिसेंट डीप कव्हर पॉइंट फॉर फोर, सुपर्ब। रितांशु रामचंद्र पाटील द मॅन ऑफ जो फो, चार धाव मिळतात। चार धावने आपला इरादा स्पष्ट केला, चेंडू शॉर्ट ऑफ मध्ये जोरात खराब नव्हता, उंचीचा जबरदस्त फायदा, बॅटलिप मागे गेली होती, स्टॅम्प याचा पाण्यासारखा होता आणि त्याच पाण्यासारख्या स्टॅम्पला अगदी बॉटम हॅडचा वापर करून ओवर द डीप एक्स्ट्रा कप ऑफ 4 रन्स। चार धावने खातं खोलतं रतांशु रामचंद्र पाटील। वडील चांगले क्रिकेट खेळले, परत बऱ्याच वेळेला क्रिकेट चांगलं लाला अंबरनाथचं उदाहरण सोडलं तर बऱ्याच वेळेला ती गती मात्र क्रिकेटला देऊ शकले त्यांचे मुलगे, पण याचा कसोशीन प्रयत्न आहे। प्रयत्न चांगला होता आपल्या वडिलाला उंचीच्या मानावर आपला स्वतःचा खेळ उंचावर नेण्याचा हा रुतांशुचा प्रयत्न। सुपर बॉल, त्याचे मॅग्निफिसेंट डिलिव्हरी बघूया। पंचांचा इशारा मात्र आजापर्यंत, पण धाव मात्र घेतलेली नाही, स्पष्ट नकार दिला। धाव करण्याचा प्रयत्न होता सागर, त्याला स्पष्ट नकार सेंडिंग द बॅक टू द इज क्रेज, त्याच्यात येऊन मिळताल डावपेच आखावे लागतील कारण खेळ अतिशय महत्त्वाचे असा हा सामना आहे। रंगतो दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून आपली एकमेकांच्या विजयाच्या दिशेने स्पर्धा आपल्या नावावर लागण्याचा हा त्यांचा प्रयत्न असेल। पुन्हा एकदा तो गोलंदाज नितीन, ओ कडक, गोइंग गोइंग एंड गॉन, सुपर्ब शॉट, वन्स अगेन रितांशु रामचंद्र पाटील, कडक टॅक, सुंदर साऊंड आणि सुंदर साऊंडला 6 धाव मिळतात धावसंख्या 10 वर। व्हॉट अ ग्रेट हिट यार, what a so magnificent and lala amarnath given is a pair of cricketer surendra amarnath and mohinder amarnath his son, but ti unchi tane vogella ta 10 dhava lagta dhav phadkavar 2 phatke motte phatke le pehla chaukarane apla irada spatla dot tyachana ta shatkar sundar khel sunil gavaskar son of rohan gavaskar tyachanantar yogendra singh son of father of the yuvraj singh mulga yuvraj singh योगेंद्र मुलगा योगेंद्र सिंग द ग्रेट वन। ती उंची मात्र योगेंद्र सिंगच्या बाबतीत बोलतो हा फटका चांगला आहे, परंतु फटका जातो चाटून आउटसाईडला एज करून शॉर्ट गली अँड शॉर्ट थर्ड मॅनच्या मध्ये जोपर्यंत छत्रक फील्ड केला आणखी एक धाव मिळतात रुतांशुला। रुतांशु पोचतात 11 आणि संघही त्याच्यावर 11 वर। सुरेख खेळ आतापर्यंत कालपासून जेवढ्या आपल्या लढती बघल्या त्या खरोखरच रोमांचक अवस्थेत त्यांनी पाहिल्या होत्या। बेस्ट सेन्सिबल क्रिकेट ऑन एस्टरडे उन्सिन इन दिस सेम ग्राउंड, त्यामुळे धावसंख्या 11 वर लागलेली आहे। 11 बिनगडी बाद, नो विकेट, नो लॉस 11। पहिल्या षटक मार्गाचा नितीन कोपरी 11 संघाकडून।
आणि सोडण्याचा प्रयत्न चांगला केला आहे, कारण बघूया पंचाचा इशारा येतो. विजय पाटील मॅन फ्रॉम एम सी ए पॅनेचे पंचायत तुरब्याकडून त्यांचा इशारा तर खराब चेंडूचा. एक्स्ट्रा धाव मिळते, धाव चेंडूला आहे, एक जास्त चेंडू टाकायला नाही त्यांना. 12 धावसंख्या धाव फरकायला लागलेली आहे. पहिल्यांदा खेळताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गावदेवी जुगाव. नितीन येतोय पुढला चेंडू घेऊन, फुलटॉन चा ड्राईव्ह केला होता, चेंडू जातोय सिली मिड ऑफला. वेन गॅदर द बॉल कम्फर्टेबल सिंगल अगेन टू वन्स अगेन सागर. सागर ओपन द मार्क, मार्कवर गेलं आहे, ओपन द अकाउंट, एकने खातं खोलते. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 13 धावा, अजून एक कारण वाईट पडलेला होता त्यामुळे एक चेंडू ची अजून खेळ बाकी आहे. नितीन गॅप काढतोय, कवा आणि खवा पॉइंट बॅक फॉर पॉइंटच्या मधून सरळ चेंडू सीमापार. काय खेळ चाललेला आहे. रुतांशु मॅन वन्स अगेन 4-6-4. अशा 14-15 धावा लागतात त्याच्या खात्यात. पहिल्या षटकाची मागणं षटक साबित होते नितीन कोपरी 11 संघाकडून. हा गोलंदाजा पहिलं पॉवर प्ले षटक जे खरोखर कठीण षटक असतं, एक जबाबदारी असते, जबाबदारी पेलताना कुठेतरी कमी पडल्या कुणाल. हा गोलंदाज नितीन पहिलं षटक संपते. धावा लागतात 17-17. शांत क्रिकेट आणि शांत क्रिकेटमध्ये खेळले जातोय. मैदानामध्ये दोन्ही अक्षरच्या कडवे झुंज दे बघा. दोन वाघ येणं एकमेकांकडून इतका जबाब पत्थरचे असेल अतिमहत्वाचे. जो हारेल त्याला मात्र फक्त सामना पाहण्यासाठी इथे यायला लागेल, आणि जो जिंकेल तो मात्र शर्यतीत अजूनही टिकून राहील. क्रिकेट जे काय सत्य, जो जिंकता वही सिकंदर असं म्हटलं तर बाजी करतो तो जो जिंकतो. परंतु हा खेळाचा भाग आहे. नाव उमेद न होता खरोखर खरं जे हार जो खेळाडू ते स्वीकारतोय तो खरोखर येणाऱ्या जो काळ असेल कारकिर्दीच्या उंच शिखरावर असेल. तर विश्वनाथ ठाकूर, विजय पाटील असे दोन चांगले नामवंत हे एम सी एचे पंच आहेत. पण क्षेत्रशिंची सजावट केली जाते. कोपरी 11 करून घेऊन दुसऱ्या षटकाची आक्रमण आणलं स्वप्नीलला. स्वप्नील अजूनही जो दुटीप एक्स्ट्रा कवरला आहे त्याला वाईडिश करतो. असं थोडंसं चेंजेस आपण पाहतो. क्षेत्ररक्षण करताना स्वतः गोलंदाज स्वप्नील येतं सिटी एंड करून. वसी सिटी एंड करून राईट आर्म ओर्थ विकेट. चेंडू पडला फुलंत चेंडूला त्याला ड्राईव्ह करत होता, पण तो टायमिंग नव्हता, ती नजाकत नव्हती फटक्यात. चेंडू जातो ट्रॅव्हल झालेला डीप मिडाऊन अँड मिडाऊनच्या मध्ये. क्षेत्ररक्षण आला होता, हवी झाला होता क्षेत्ररक्षण. चेंडू ताबा मिळवतो, फेकतो, आणखी एक दाब मिळते फलंदाज सागरला. सागरचं काम योग्य करतोय तो, कारण स्ट्राईक रोटेट करून शफलून आलाय. पूर्णपणे नजर बसलेले या उंच पुरा, तीच उंची घेतलीय, तीच राखडी ताकद हत्तीची पॉवर घेतलेली आहे आपल्या वडिलांकडून रुतांशने. लवली यार सुपर एने नवी मुंबईचं क्रिकेट मध्ये शेवटच्या क्षणामध्ये निवड झाल्यानंतर त्याला खोटं ठरवून देऊ नव्हतं या फलंदाजीने. लवली बॉल, पण स्थान पाहण्यासारखं होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्याने सीतासीमने खेळून काढला डीप लॉंग ऑनला. आणखी दोन धावा मिळतात रुतांशूला. लवली प्लेट रुतांशू रामचंद्र पाटील. सुपर खेळ जी उंची, कारण यांचा खेळ वडिलांचा कोण अजूनपर्यंत जे पाहतात, कारण खरं लांबचा षटकार यांचे वडील ठेकतात. हत्तीच्या पॉवरने जे हॉर्स मॅन हॉर्स पॉवर ज्याला म्हटले जाते हत्तीची अश्वशक्ती, तशीच शक्ती याच्या वडिलांकडे. तीच खरोखरच गुण वारसा हक्क आपल्या वडिलांकडे घेताना तीच रमतक, तीच रगत, तीच ताकद आणि तोच षटकांची हुकूमत वर्चस्व गाजवताना हा रामचंद्र पाटलांचा मुलगा रितांशू फेसिंग टू द स्वप्नील. ड्राईव्ह केला होता लवली बॉल, इज अ परफेक्टली इज अ ब्लॉक हॉल, ब्लॉक हॉलमध्ये टाकलं मिडल ऑफ स्टंपला. तोपर्यंत ड्राईव्ह केल्यानंतर एक धाव मिळून जातं. इथं खामोश ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे स्वप्नीलला. जेवढे चेंडू टाकले त्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धाव चुकले. धावसंख्या पोचते 21 विकेट. वन द टॉस अँड बॅट फर्स्ट गावदेवी जुगाव. पुन्हा जाते आपल्या बॉलिंग मार्कवर. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट अँड शॉर्ट एक्स्ट्रा कवर. राईट आर्म ओर्थ विकेट. इथे चेंडू आदळलाय, प्रश्न उभा केला होता, अपील केली होती, पण स्पष्ट नाही कुठे अपील चालले असं फक्त उत्तर दिलं होतं. दॅट इज अ नॉट परफेक्टली अपल, स्पष्ट नकार दिला. दात फेटाळून लावली होती या स्वप्नीलची. आवाज जास्त होता पण कुठेतरी आत्मविश्वास कमी पडत होता गोलंदाज स्वप्नीलचा. दबक्या पाहुणे जाते आपल्या बॉलिंग मार्कवर. येणार गोलंदाज माग काटत छाटत हा गोलंदाज सागरला. ओ चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लवली बॉल, सावकाच गतीने चेंडू पॅट अगोदर चेंडू त्याच्यानंतर जसं ट्रॅव्हल झाला होता हा चेंडू गेला होता शॉर्ट फाईन लेगला. तोपर्यंत धावसंख्या मात्र मिळाले एकने वाढलेली गेली 22. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तोपर्यंत चांगलं षटक. पहिलं षटक खूपच मागडं टाकलं होतं नितीन. 17 धावा तब्बल ठोकल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर अंकुश ठेवलाय. नो एक्स्ट्रा रूम टू ड्राईव्ह एक्स्ट्रा कव पुल.
अरे हुक डीप लॉन्गन लॉन्ग अपीम मध्ये त्याच्या पुलच्या फटक्यामध्ये बंदिस्त करून टाकले. दोन्ही फलंदाजा स्वप्नेल येतो बुडला चेंडू घेऊन. ओ हो लुक अट दॅट इज अ पॉवर ऑफ द रामचंद्र पाटील सन रुतांशु वन्स अगेन ऑन द फायर सिक्स. व्हाट अ पॉवर यार. आणि ते चावी मात्र सापडलेले ते आणून देण्यात आलेले आहे. गाडीचं एक लॉक खडण्याचं येथे कोणाच्या कोण हरवले असेल त्यांना मी विनंती करते आपली चावी आमच्या समोरच्या कक्षामध्ये येऊन दिलेले आहेत. ते धन्यवाद. तुमचं नाव संतोष कांबळे. धन्यवाद एक माणुसकीचा एक एक नजारा उपयोग करताना संतोष कांबळे धन्यवाद. एक चावी देण्यात आलेली आहे कोणा ज्या कोणाच्या असेल त्यांना येऊन आमच्या समोरच्या कक्षात. दोन षटकं संपतायत. दोन षटकामध्ये एकदम बंद करून त्या कृपाची गोलंदाज टाकत होते काय. पण स्ट्राईक जसा आला शफल होऊन आला आणि डीप मानवंदना देता देता इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या वासेगाव आयोजित बॅनर भक्त सर्व सन्मान्यांचा त्यांच्या वरून ठोकण्याचा प्रयत्न होता. सुंदर फटका. अशा परत दोन षटकांचा खेळ होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गावते जू पोचलेला आहे बिन गडीबात 28 या कडक स्थितीमध्ये. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला सुरुवात होईल. अजून एक गोड आवाज आणि शांतमध्ये असताना उमेश नरेशजींचा आवाज आपण ऐकतोय. पण आता ऐकूया कम्प्युटर मॅनचा आवाज कुणाल दातीये. धन्यवाद सँडे. इच्छापूर्ती स्पोर्ट क्लब वाशीगाव आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिकचं स्वागत आम्ही करतोय. पण पाहू शकाल अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलोय आपण आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये. कारण आवश्यकता आतापर्यंत आपण पाहिली असेल या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण परिपूर्ण आवश्यकता इथे परिपूर्ण करून दाखवली. चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटला फलंदाज बाद. विकेटचं पतन आपण स्क्रीनवर पाहू शकाल. या वेळेला मोठी ताकद इथे दाखवली फलंदाज रुतांशु पाटील याने. वडिलांच्या सारखी ताकद मी म्हणेन. पाहू शकाल विकेटचं पतन आपल्या मेगा स्क्रीनवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याला पुल केलाय. पुल्स अनसक्सेसफुल इथे राहिला. क्षेत्ररक्षण पाहू शकला अतिशय चांगल्या दर्जाचं जज केला आणि फलंदाज बाद. तर धावा इथे फलकावर लागल्यात 28 रन. नवीन फलंदाज मैदानात येतोय मयूर भोईर. स्ट्राईक एंडला रुतांशु पाटील. नॉन स्ट्राईक एंडला मयूर. गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर सोनू फईम. 28 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. पण पाहू शकाल KSB ट्रॉफीचं हे आयोजन आजच्या रजनीमध्ये 1080 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आपल्या घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली. मोठा फटका चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेगच्या दरम्यान. एक रन पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा इथे मात्र पूर्ण होतात. दोन धावा संघाच्या खात्यात जातील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून 198 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. त्यामध्ये दुबई असेल, कतार असेल, ओमान असेल, पाकिस्तानमध्ये देखील मोठे चाहते आहेत टेनिस क्रिकेटचे. कारण पाकिस्तानमधून वेगवेगळे गोलंदाज आम्ही शारजा 10 PL पाहिलेत. चांगला फटका इथे पाहायला मिळते. बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला जातोय. मनगडातली ताकद झोकली जाते बॅक हँडच्या रूपाने आणि तोपर्यंत एक धाव रुतांशु पूर्ण करतोय. तर एका धावेवर संघाच्या खात्यात भर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 130 वर. युवा नेते वैभव भोईर यांच्या माध्यमातून षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. स्कोर 31. यावेळेला चांगलं टायमिंग. प्रॉपर हिट चेंडू सीमा रेषा पार आणि हा षटकार माइटी हिट 6. तर 6 धावा मयूरच्या बॅटमधून. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगला फटका. पहिलेच डोकं वर गेलं होतं परंतु त्याही बदौलत एक चांगलं टायमिंग साधलं फलंदाजाने बॅटच्या मधोमध आणि चेंडू 6 धावांसाठी षटकार. राऊंड विकेट. सुरेख मनगडातली ताकद इथे झोकली स्क्वेअर लेगच्या दरम्यान. पाहू शकाल स्क्वेअर लेग अंपायरला देखील हालावं लागलं. इथे बिली बावडनचा किस्सा मला आठवतोय. काहीसा 7 चेंडू लागला होता बिली बावडनला आणि पूर्णपणे त्यांच्या कमरेला असणारा मी म्हणेन
फोन पडला होता त्यावेळेस हॉकी टॉकी जो असतो अंपायर कडे तो मात्र खाली पडला होता. मोठी दुखापत झाली होती त्या मॅच मध्ये बिली बाउडनला. पुन्हा एकदा गोलंदाज राउंड विकेट. यावेळेला मोठा फटका, हवेत आहे उंची जास्त लांबी कमी. फलंदाज रुतांशु पाटील बाद. संपत याने अतिशय चांगला झेल इथे टिपलाय लॉन्ग ऑनच्या दरम्यान. रिप्ले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल या झेलचा. अतिशय चांगलं चित्र कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल. बॉलवर शेवटपर्यंत नजर आहे आमच्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्याची. जवळपास 13 सेकंद हा बॉल हवेत राहिला आणि अखेर झेल इथे टिपला गेलाय. अतिशय चांगली झेल ते पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिर आहे 38 धावांवर. 38. नितीन पवार नवीन फलंदाज, पहिल्या मॅचचा हा हिरो. चांगली फलंदाजी केली होती नितीन पवारने आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर जो विश्वास टाकलाय महेंद्र पाटील माजी कर्णधार याच टीमचे, त्याचबरोबर अध्यक्ष उमेश, त्याचबरोबर उमेश भोईर, त्याचबरोबर मी म्हणेन निशिकांत तळेगावकर, त्यांचा विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे या स्पर्धेमध्ये. परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा संघ आहे तुमच्यासमोर, कोपरी गाव 11 कोपरी. कारण हा संघ मी निश्चितच म्हणेन मोठमोठ्या संघाला पराजित करणारा मुंबईचा संघ आहे. एक मोठं योगदान दिलं आहे कोपरी गाव 11 टीमने. समोर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज कल्पेश. हा देखील मागच्या मॅचचा हिरो ज्याने गावदेवी बोनकोडेच्या विरुद्ध अतिशय चांगली गोलंदाजी केली. नो डाऊट दोन खेळाडूमध्ये चांगलं युद्ध पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलमधलं हे द्वंद्व तुमच्या समोर. बॅटची कडा चेंडू हवे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेपाव झेल फलंदाज बाद. मयूर भोईर बॅक टू दी पॅव्हिलियन. मगाशी तुम्ही पाहिलं असेल प्रेक्षक ओरडत होते, जुगाव समर्थन करत होते आणि या वेळेला कोपरीचे देखील मोठे प्रेक्षक इथे आलेत. ते देखील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज क्रीजचा वापर करत होता, बॅकफुटला गेला होता, टायमिंग जुळलं नाही, टॉपेज घेतला बॅटने कारण फेस पहिलेच बंद झाला होता. बॅटवरती लागतोय बॉल आणि चेंडू मात्र सरळ स्वतः गोलंदाजाच्या हातात. नवीन फलंदाज रुपेश मैदानात जातोय. संघाचा कर्णधार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. 38 38 रन. दोन कडी बाद केलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. पहिलाच हादरा बसलाय परंतु याच आकड्यावर दोन गडी बाद झालेत असं गुणलेखक मला कळवत आहेत. पंचाकडे अपील, फलंदाज बाद. निक एच इथे घेतला जातोय आणि परतावं लागेल फलंदाज नितीन पवार याला. गडी बाद होतोय 38 या आकड्यावर दुसरा. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेची पहिली हॅट्रिक रमेश सिंग छोटू याच्या नावावर जाते आणि स्वर्ण अक्षरात नोंद केली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून त्याची हॅट्रिक. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक कोण घेईल हा प्रश्नचिन्ह आहे आमच्या मनात. आपण पाहू शकाल गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. कल्पेश त्याने आतापर्यंत दोन गडी बाद केले. कल्पेश दुसरा खेळाडू होतोय का या स्पर्धेतला. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल, नवीन फलंदाज आलाय मैदानात सचिन. जे सचिनने मागच्या मॅचमध्ये अतिशय देखणा षटकार लागवला होता मिडविकेटला. सज्ज होतोय पाहूया अतिशय चांगलं कॉन्टेस्ट दोन खेळाडूंच्या दरम्यान. गोलंदाज सज्ज होतोय यावेळेला गोलंदाजी मार्कवर जो मागच्या मॅचचा हिरो होता गोलंदाज. कल्पेश तर आपल्या बॉलिंग मार्कवर कल्पेश सज्ज होताना दिसेल. सपोर्टर तुम्ही पाहू शकाल खूप आनंद घेत आहेत जू गाव त्याचबरोबर कोपरी गावचे. ओर्थ विकेट ऑन हॅट्रिक. बॅटची कडा घेतली परंतु चेंडू अंगावर आदळल्यानंतर जातोय पॉइंटच्या दरम्यान. एक धाव इथे मात्र मिळेल दिली जाते. अंपायरचा इशारा येतोय लेग बाईचा, माफ करा. चेंडू अंगावर आदळतोय आणि अखेर एकच धाव इथे पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 39 39 धावा.
39 39 धावा इथे पूर्ण होता। चार ओवर ची मैच अंतिम सामना आज दुसरा रजनी मधला आपल्या समोर 1080 प्रेक्षक आम्हाला यूट्यूब च्या माध्यमातून ऐकतात। या मैच दरमियान चांगली फेकी तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। आतापर्यंत आपण पाहिलं असेल जवळपास 21,500 लोकांनी काल आणि आज ही स्पर्धा पाहिली आहे, हे श्रेय जात आहे पूर्णपणे संतोष नानेकर टेनिस क्रिकेट डॉट इन चे सीईओ यांना, त्याचबरोबर निशांजी भगत यांच्या कार्याला। टेनिस क्रिकेटसाठी संघांची धावसंख्या 40-40, चांगला चेंडू तेवढा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय। इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, एक रन कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। एक धावाने संघाचं खातं पुढे सरकतोय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41-41। चार गडी बाद 41, चौथं षटक इथे प्रगती पथावर आहे। गोलंदाजी करतोय शेवटचा चेंडू घेऊन येईल कल्पेश, समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय कॅप्टन रुपेश। कल्पेश टू रुपेश राईट मोर द विकेट, मारा करण्यासाठी सज्ज होताना कव्हरचा क्षेत्ररक्षक व्हाईट ठेवण्यात आला। यावेळेला लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ तैनात, मिड विकेट स्क्वेअर लेग तैनात, फाईन लेग तैनात, बॅकवर्ड पॉईंट तैनात, मिड ऑफ तैनात, हे क्षेत्ररक्षण सजून गोलंदाज कल्पेश। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर ओवर द विकेट, मोठा फटका, टायमिंग चांगलं आहे, बेमिसाल टायमिंग, उंची जास्त आहे लांबी कमी आणि ते मात्र झेल सोडलाय क्षेत्ररक्षक योगेश भोईर कर्णधाराने। खराब क्षेत्ररक्षण आणि धावा मिळतात दोन, दोन धावांबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि धावा होतात 43। आपण पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर शेवटच्या बॉलचा ॲक्शन रिप्ले। गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली होती, शेवटपर्यंत चेंडू हवेत होता आणि अखेर खराब प्रदर्शन इथे क्षेत्ररक्षकाचं। दोन धावांबरोबर संघाची धावसंख्या 43 44 धावांचं टार्गेट, 44 टू विन 44 टार्गेट असेल। आणि दुसऱ्या डावामध्ये चार षटकामध्ये 44 धावा म्हणजेच 11 सरासरी ते राखायची आहे। या 11 सरासरी राखत असताना आव्हान कितपत राहत आहे या मॅचमध्ये कोपरी 11 की त्याचबरोबर आव्हानाला सडेतोड उत्तर दिलं जात आहे। गावदेवी जुगाव 11 या संघाकडून हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चलतोय मी संतोष म्हात्रे यांच्याकडे, धन्यवाद। थँक्स व्हेरी मच वन्स अगेन कुणाल। शेवटची लढत आणि शेवटच्या लढतीसाठी कार क्रिकेटचा क्रेज आहे, कडाक्यात ह्या गाठं पडलेल्या असताना प्रथम प्रेक्षक आणि जनसमुदाय लोटून एक चांगला प्रतिसाद मिळतो या स्पर्धेला। स्वर्गीय कर्सन सीताराम भगत स्मृती चषक 2017 तमाम प्रेक्षक शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला चांगली साथ दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। तसं मंचावर जेवढे जेवढे पाहुणे आत्तापर्यंत सामन्याचं मन मुराद आनंद लुटत आहेत त्यांचंही हृदयापूर्वक मी स्वागत करतोय। 44 धावांचं लक्ष ठेवलंय, पहिल्यांदा फलंदाज करताना की काय ताकद दाखवली होती, ती ताकद 40+ क्रिकेट खेळताना रामचंद्र पाटील आत्तापर्यंत दाखवतात, तेच मुलाने त्यांचा वारसा हक्क आपल्या वडिलांकडे घेताना जी 27 धावांची खेळी केली होती त्याला तोड नव्हती। व्हॉट अ मॅग्निफिसंट सुपर ड्युपर प्ले बाय रतांशू रामचंद्र पाटील इज अ ओपनिंग बॅट्समॅन। त्या खेळी 39 धावांच्या NMM मध्ये आपण कसं विसरून जाईल, जवळजवळ 16 धावांमध्ये, त्याच्यानंतर 11 चेंडू 16 अशा दोन खरोखरच त्यांच्या डाव होते NMPL मध्ये ते वाखाणण्याजोगे होते आणि तिथेच तो बरकर होता। त्याच्यानंतर तो दिवा येथे खेळला होता, तिथे अर्धशतक ठोकून आपल्याला निवडल्याबद्दल खरोखर धन्यवाद दिले होते कुणालला आणि त्यांच्या निवड समितीला। तर मला निवडलं त्याबद्दल तो थँक्यू माझ्यासमोर म्हटलं होतं कुणालला, कारण माझा तुम्ही विचार केला आणि विचार केला माझं व्यासपीठ खुलू करून दिल्याबद्दल दोन शब्द हे चांगले मात्र त्याचा आभार व्यक्त केलं होतं या वृत्तांशनं। असं विनम्रपणा होता या वृत्तांशनचा, कारण कृतज्ञता अतिशय महत्त्वाची असते। मग ते चित्रपटसृष्टी असो, कोणतंही क्षेत्र असो, क्रिकेट असो, असं उदाहरण बऱ्याच वेळेला प्रकाश मेहरा एक अडचणीत होता, एक कृतज्ञता चांगलं होतं। त्या हलाकीची परिस्थिती, फायनान्शियल कंडिशन 44 धावांचा उठवलं, फायनान्शियल कंडिशन एकदम खराब होती प्रकाश मेहरा, जे जंजीरमध्ये एक ब्रेक थ्रू म्हणून देतो अमिताभ बच्चन या महानायकाला, आणि पूर्णपणे खरोखर त्याच्यानंतर पैशांची जे सायनिंग अमाऊंट होती ती द्यायला म्हणजे अमिताभ बच्चनला पैसे नव्हते, परंतु जसं गेला तसं अमिताभ बच्चननं सांगितलं का काही उत्तर दिलं नव्हतं प्रकाश मेहराला का मी पिक्चर करतो का नाही करतो। त्याच्यानंतर स्वतः जया बच्चन अमिताभ बच्चनला घेऊन गेलं प्रकाश मेहराच्या यांच्या घरी आणि सांगितलं बाबा त्या साईन पेपर कुठे होते ते अमाऊंट त्यांनी सांगितले केवल 1 रुपयांची, म्हणजे किती, याला म्हणतात कृतज्ञ। आभार व्यक्त कसं करतो ते माहे नाईक अमिताभ बच्चनकडून शिकावं खरोखर, कारण ब्रेक थ्रू जंजर आला नसता 1973 तर तो अमिताभ बच्चन दिसला नसता। तर ही आभार करण्याची प्रकट होती माहे नाईक चित्रपटश्रेणीचे आपले सुपरस्टार बादशाह
अमिताभ बच्चन की तसेच खरोखर कुणालच्या बाबतीत मी सांगतो कृतार्थने त्यांचे आभार मानले होते कारण शेवटपर्यंत एनएमपीला त्यांनी निवड केली होती आणि निवडला त्यांनी खारिज केले नव्हतं बरोबर त्याला मानमनन देणं का दोन सरस खेळ्या त्यांनी सोडले होते तसेच खेळी आत्ता आपण बघितली होती 27 धावांची खेळ चांगला रंगेल याची अपेक्षा बाळगूया प्रेक्षण गाठाचा सेकावा घेताना या मनमुरुद्धा आनंद लुटताना आणि विद्यमान स्थितीमध्ये सामना आपण पाहतो पहिल्यांदा खेळताना 4 षटकामध्ये गावदेवी जुगनं पटकावल्या 10 फळकावर 43 धावा 4 गडीबाद 43 धावा 11 धावांची बरोबर एक्झॅक्टली 11 रन्स पर ओव्हर टू इन दिस मॅच नाईट लास्ट मॅच बघूया कोपरी तेवढाच डार्क हाऊस जसं मानलं गेलं होतं गणतीत नव्हता 1983 मधला हिंदुस्थान संघ पहिल्यांदा अगोदर तातडीच्या इंग्लंड संघ मीडियाने विश्वास किती घातक असतो हे मात्र संदीप पाटील अर्धशेवटून ठोकून दिलं होतं आणि पूर्ण लोलवलं होतं इंग्लंडला या क्रिकेटमध्ये ओव्हर कॉम्पिटिशन मारक असतो कोपरी संघ कडवा झुंजार खेळ क्रिकेट संघ आहे बघूया उत्तर कसं दिलं जातं ते मी सांगणार नाही प्रदीप बिकॉज क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स याच्यानंतर सामना असेल हे दक्षात आहे घ्या प्रदीप खेळतोय आणि पोळला पहिला चेंडू उचलून मारतोय डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कबरला जातो चेंडू कमी परंतु शर्यतीत हरलाय शर्यतीनंतर कोसळला होता हा शत्ररक्षक चेंडू आणि खरोखर दुखापत झाली असेल तर खरोखर येऊन आराम करा क्रिकेटची कारकीर्द आपल्या बऱ्याचसे खेळायचं आहे दोन्ही समर्थक कट्टर आहेत प्रदीप ठाकूरसाठी जाहीर पारितोषिक जाहीर झालेलं आहे रोख रुपये 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी चौकार आणि इरादास पडले व्हॉट अ ग्रेट स्टार्ट जी स्टार्ट सागरने केली होती ती स्टार्ट हुबेहूब तसेच करतोय हा फलंदाज जसे ऋतांशने स्टार्ट केली होती तशी स्टार्ट प्रदीपने सामना चांगल्या दिशेने जातोय असं चिन्ह दिसायला लागले आहेत प्रदीप ठाकूर ए लवली इज अ गुड कॉम्बिनेशन ऑफ द अट्रॅक्टिव्ह हिट अँड संयमी फलंदाजी कसं केलं होतं याचं उदाहरण बऱ्याच वेळा देतो प्रदीप चेंडू येऊ दिलं बॅटचा फेस ओपन केला तर बॅट वर नेली होती आणि डोक्यावरून फेकले तर डीप एक्स्ट्रा कवरच्या 4 धावांसाठी 4 धावा मिळतात प्रदीपला 4 धावा कोपरी 11 4 वर लेफ्ट हँड रॉम द विकेट मुक्तारचा चेंडू गतिवान होता चेंडू ऑफ स्टंपच्या वर पडले तर बॅटचे स्लाइस होऊन एकदा शॉर्ट फाईन लेगला वेन कलेक्ट द बॉल अँड थ्रो इज अ टाइम फॉर द सिंगल वन्स अगेन प्रदीप ही रीच ऑन द 5 टोटल स्कोर गो द 44 टार्गेट इज अन्सर 5 for 9 wicket बिन गडीबात 5 धावा आता फळका लागतंय शिवतीर्थ असं नावाजले मैदान आपण स्थिती खेळपट्टीचं मनमुरुद्ध आनंद लुटते सामन्याचा गावदेवी जुगाव आणि कोपरी 11 या संघाचं गोलंदाजासाठी मुक्तार येतं वाशिक गाव एंडकडून लेफ्ट हँड पॉम द विकेट उचलून मारताच फॉलोतून फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर होता अपुरा प्रयत्न होता त्याने त्याला बॅकअप केलं होतं डीप लॉंग ऑनला फिल्डर शत्ररक्षण ए पर्यंत धावसंख्या 6 वर फलंदाज समीर आणि प्रदीप समीर खातं खोलते एक ना आणि 5 वर खेळतो वैयक्तिक प्रदीप एक चौकार आणि षटकानं आपला दार उघडं केलं होतं स्वतःचं आणि खातं खोललं होतं स्वतःच संघाचंही गुड क्रिकेट संयमीन आक्रमणाचं एक सुंदर जोड आहे त्याच्याकडे बघितलं जातं अडचणीत असतो तो तारणार असतो प्रदीप स्थान अगोदर सोडतोय त्याच्यानंतर ड्राईव्ह देखणा फटका पुन्हा एकदा शत्ररक्षण येतो डीप लांग भरून हा शिशिर इज अ रेकॉर्ड मॅन हॉल द 5 कॅच जस्ट लाईक द बेब्रॉन क्रिकेट बंबई अगेन वेस्ट इंडिज इज जॉन्टी रोज टेकन 5 कॅच इज अ रेकॉर्ड सुपर कॅचेस 1993 धावसंख्या 7 वर बिनगडीबास अशी कडक सुरुवात 11 धावांची प्रति षटकामागे त्याच्या शपल होऊन होत्या चेंडू हवेत आणि इथे साधा झेल मात्र उडाला सागर झेल टिपतो शॉट थर्डमॅनला परतावा लागतो समीरला एक वैयक्तिक धाव आणि संघाची 7 वर असताना याच्यानंतर सामना होईल याची दक्षता घ्या इच्छापूर्ती वासी बरोबर विजेता संघ खेळेल आणि ती असेल शेवटची कारण रविवारचा दिवस आमच्यासाठी बराच महत्त्वाचा बऱ्याचशा 40+चा अंतिम सामना 40+ कोपरखेड आणि 40+ वाशी गाव यांच्यामध्ये गेला त्याच्यानंतर कस्टमच्या CSचा सामने आहेत त्यांचाही फायनल सामना आहे आणि एकूण याचे 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असे सामने आहे म्हणजे वेळ कमी पडणार बक्षीस समारंभासाठी वेळ जाऊ शकतो त्यासाठी हा सामना आम्हाला खेळवणं भाग पडतो याची दक्षता घ्या सकार करायला लागेल तोपर्यंत सामना होईल जो जिंकेल तो इच्छापूर्ती वासी यजमानवर खेळेल तोपर्यंत स्थिती आहे पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर कोपरी 11 संघाची 7-1 गडीबाद एक चेंडू आहे
म्हणजे एक षटकाचा अजून एक चेंडू आहे, परंतु पाच चेंडू मध्ये सात धावा लागल्या, त्या थोडस त्याच्यामध्ये फलंदाज बाजल्यानंतर ग्रेट मॅन विराट कोहली मोडक खायची, विराट कोहली जसं सगळं आपण कर्नाटक जसं आलंय तसं विराट कोहलीनं चान चान लावलेले स्वतःच्या खेळीबरोबर त्याचा खेळ संघाचाही तो बहरतो. लेफ्ट हँड राऊंड द विकेट शेवटचा चेंडू टाकण्यात ड्राईव्ह केलं तर प्रदीपने व्हेरी गुड स्टार्ट, लॉंग चान्स करून तो शिशिर डीप लॉंगवर, डीप लॉंगवर पण फील्ड करतो, सुंदर क्षेत्ररक्षण, तोपर्यंत ताळ मिळेल दोन धावांसाठी. एक सुरेख पळण्याचे चित्ते पळतात काय काय असं वाटायला झालं होतं. दोन धावा मिळतात, धावसंख्या 90. पहिल्या षटकाची समाप्ती होते, 44 धावसंख्येनं उत्तर चांगलं आहे, एक गडीबात 9. किंचितशी सरासरी जे 11 ती येऊन ठेवते 90, पण एखादं मध्यंतरी मोठा फटकारण्याची शक्यता आहे. बघूया काय होईल, काही सांगण्या काय, कारण गोलंदाचा पूर्णपणे एक ताफा आहे या झू गावदेवी 11 गणकार मयूरचं षटक. कारण जसं मयूर गोलंदाजाला येतो तसं ते त्याची धार वाढत जाते आणि ती क्रुशियल मोमेंटला अजून त्याचा तेज गोलंदाचा त्याची तेज वाढते असं बरेच सामन्यामध्ये आपण पाहतो. त्यांच्या स्टार बघितल्या सुंदर खेळ आणि सुंदर खेळामध्ये खरोखर आज आवाजामध्ये दिलफेक केले, ते पुणेरी आवाज आपण ऐकली. एक नवा तरुण खेळाडू समालोचक पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये रेकॉर्ड चांगलं खरोखर मनमुक्त केलं होतं उमेशनं. नरेश ढोमे हे पुण्याकडून आपला खास आवाज आपण आता तर कुणाल आपल्या समोर येत आहेत, एक कम्प्युटर मॅन असे एक दिग्गज मांदियाली वारंवार आपल्या कानापर्यंत आवाज पोहोचवतात आणि खरोखर 198 त्याच्याने जसं कुणाला सांगतं की जवळजवळ 21,000 वर हे फॉलोअर्स करतात, हे मन मुराद या यूट्यूबच्या माध्यमातून आपले सामने पाहतात. स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती शस्काचा आनंद लुटताना असे बऱ्याच वेळेला क्रिकेटला काय क्रेज येत चालले, कारण टेनिस क्रिकेट ही पूर्णपणे लेदर क्रिकेटच्या दिशेने चालतोय, हे खरोखरच मन सुखवणारा असं क्षण आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, पहिला चेंडू लवली बॉल येते, फुल लेंथचा चेंडू होता, ब्लॉक मध्ये चेंडू, चेंडूला फ्लिक केला, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग वरून येतो शिशिर, तोपर्यंत दोन धावा मिळतात फलंदाज योगेशला, धावसंख्या वाढली राहिली 11. MH01B2 8769 ही कोणाची कार मालकाची गाडी असे गाडी आहे, ती थोडासा रद्दासाठी अडथळा निर्माण करते. विनंती असेल या कार मालकाला का जेवून थोडासा टोचून आणण्याची शक्यता आहे, जाऊन बाजूला लावा कारण कुठे रात्रीचा हा आहे, टोचवणं येण्याची शक्यता आहे. म्हणजे कार मालकाला विनंती आहे, रद्दाला अडथळा होते ही विनंती आहे. नो त्यासाठी काय कोणाचा आमचा वटहुकूम तुम्हाला इथे आम्ही देण्याचा मनस्थितीत नाही आहोत, फक्त नम्रतेचे इज अ ओनली हम्बल रिक्वेस्ट फॉर यू. तोपर्यंत धावसंख्या खेळ थांबते, धावसंख्या वाढली गेली 11, त्याच्याने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाज हे टाकण्यासाठी सिटी एन मसीकडून हा मयूर MH01BT 8769 राईट आर्म. ओ चांगला फटका, फटक्याला सुंदर जाते बरोबर मध्ये करते आणि वन बाउन्स क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन, सुपर्ब शॉट बाय विराट योगेश, सुंदर फटका, 4 धाव मिळतात या योगेश भोयरला जो जेल घेतलाय, त्याच्यानंतर आपल्याला प्रायश्चित करायचं नसेल तर ही खेळी आपल्याला खेळावं लागेल, कारण शेवटच्या चेंडूला पाहिलं होतं डीप लॉंग प्लस जेल घेतला होता, घेतला होता असं वाटलं होतं आणि मुकेशांनी तो झेल सोडलेला होता, दोन धावे मिळाले होते, अति महत्वाची जबाबदारी असणार योगेशकडे. खेळ थांबले 15, सामना चांगल्या दिशेने चाललेला आहे, 44 धावांचा लक्षातल्या दुसरं षटक मार्ग येतात, दोन चेंडू दुसऱ्या षटकात वेगवेगळे विचार करून गोलंदाज येतो मयूर. ओ ग्रेट टॅप ऑफ साइड ऑफ स्टंप, त्याला हलक्या टॅप जसं टेनिस बघितलं जातं त्या टेनिसमध्ये रॅकेटनं बॉल टॅप केला जातो तसं टॅप केला होता बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षण येणार, उचलणं फेकणार, आणखी एक धाव मिळते योगेशला, धावसंख्या कोपरी 11 संघाची 16 धावसंख्येवर. गुड क्रिकेट, सुंदर शांत क्रिकेट, शांत क्रिकेटमध्ये चाललेला हा दोन जबरदस्त कडव्या युद्धांचा कुरुक्षेत्रावर हा खेळ, गावदेवी झू गाव आणि कोपरी 11. मयूर येते पुढला चेंडू घेऊन राईट हँड राऊंड द विकेट, हा टप्पा पडल्या टप्प्यामध्ये अजून गेतीची तेज वाढलेली होती, सुंदर चेंडू, दॅट्स सो ब्युटिफुल डिलिव्हरी इज पिटन बाय प्रदीप ठाकूर, नो रन डॉट बॉल. निर्धाव चेंडू गेल्या, निर्धाव चेंडू गेल्यानंतर पुन्हा एकदा सीमित हास्य करून कुठेतरी गुदगुड्या होतं सर, कुठेतरी मध्ये मनामध्ये एक हास्य असेल का मी चकवलं याचा आनंद मात्र मनात असणार आहे, आणि मनात असल्यानंतर पुन्हा आपल्या बॉलिंगसाठी सज्ज होतो हा मयूर. राईट हँड राऊंड द विकेट टू प्रदीप, दोन शब्द काहीतरी सांगितले होते. ओ नाईसली फ्लिक द ग्लान्स म्हणूया, इज अ अट्रॅक्टिव्ह ग्लॅम, लॉंग चेस, गुड स्टॉप, लवली स्टॉप ऑफ द डीप फाइन लेग,
लवली स्टॉप आहे. त्या दरम्यान तीन धाव मिळतात, एक धाव वाचवले जाते की ते शेवटपर्यंत चेंडूला सोडलं नव्हतं. तू का मी जसे पीटी विषयात तसं भाग मागच्या आपण बघा फरहान अख्तरला धावताना बघितलं होतं, जसं उस्मान उस्मान बोल्ड कॅरेबियनचा ह्या धावताचा वारू जसा वाहतो तसं मग धावाच्या झेपाने घेतला होता. तो एक धाव मात्र वाचवली, धावसंख्या पोचते 19 for 1 wicket, 644 टार्गेट. कोपरी 11 थोडासा निहाल तो परीक्षण करतो. आज शतरक्षणाची योगेश भोईर नाव फेसिंग टू मयूर ड्राइव्ह केलं होतं. हँडसम डेट अपडे बेक स्टार कबोला डीप लॉंग ऑफचा शतरक्षण येतो अडवतो तो बड़ा. दोन पायामधून चेंडू सीमा पार, खराब शतरक्षण. चार धावा या एक्स्ट्रा कव्हरला मारलेल्या चौकावर, धावसंख्या 23 वर. पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची ताण मात्र लागलेले कारण धावले बराचसा योगेश. 23 धावा लागतात दोन षटकांच्या समाप्तीने, एक गडी बाद 23, असं जशात तसं उत्तर. इतका जबाब पत्थरचे टिट फॉर टॅट. येणारा 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये 21 धावा. हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी थांबतो, थोडा विसावं घेतो कारण माझ्यापेक्षा सर्वोत्तम कॉमेंटेटर कम्प्युटर आमच्या समोर येत आहे. तर कुणाल आई आगे का खुदे काल सुना निघले 12 गेंदे और 21 रन की दरकार. खरोखर चांगलं वर्णन तुम्ही केलं. इथे सँडी ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से, यहाँ पर देते हुए बल्लेबाज योगेश आणि त्याच्याच बरोबर खेळाडू प्रदीप चांगला खेळ इथे दाखवताना दिसतोय. योगेश त्याने दोन चौकार आतापर्यंत लगवलेत. एक चौकार आला होता सचिन भोईर याचा, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. संघाची धावसंख्या या वेळेला 23 धावा, टार्गेट 44 धावांचं आहे आणि 44 धावा तुम्हाला पार करायच्या असताना तुम्ही पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण जर तुम्ही करत असाल तर. मगाशी सांगितलं होतं पहिलेच धावांचा दुष्काळ आणि त्यामध्ये तुम्ही मात्र 13वा महिना निर्माण करताय. ही मन आहे मराठीमध्ये धावांचा दुष्काळ आणि त्यामध्ये तुमचा 13वा महिना म्हणजे तुमच्या अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या आतापर्यंत 23, अजूनही तुम्ही पाहू शकाल टार्गेटपासून दूर आहे कोपरी संघ. येणारे चेंडू असतील 12 12 चेंडू 21 रन. कोपरी विरुद्ध जुगाव अशी मॅच आपल्या समोर. गोलंदाजी मागवर या वेळा हायवे एन कडून गोलंदाजी करण्यासाठी रुपेश संघाचा कर्णधार समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज इथे रुपेश, तर फलंदाज प्रदीप ठाकूर. राईट ओवर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी एक लॉंग ऑन मिड विकेट तैनात ओवर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते, चूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे, प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर निर्माण करेल फलंदाजी करणारा संघ कोपरी गाव 11 कोपरी संघावर. परंतु इथे मात्र संजीवनी देणारा प्रत्येक डॉट बॉल असेल गावदेवी जुगाव संघासाठी. निर्माण होते प्रेशर इथे, दडपण इथे येते फलंदाजावर आणि कानमंत्र देण्यासाठी स्वतः कर्णधार जातोय आपल्या खेळाडूकडे. हे देखील एक चांगलं दृश्य मी म्हणेन. सातत्याने सल्ला मसलत केली पाहिजे विकेटवर कारण धावा खूप करायच्या. अजून 21 धावा, येणारे बॉल असतील 11 11 बॉल 21. शफल होऊन आला होता सर्वप्रथम आउटसाइड ऑफ स्टंप, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू, ताळमेळ नाही बॅट आणि बॉल मधलं, संगम इथे जोडताना दिसत नाही. आणि सातत्याने आम्ही म्हणतो जिथे संगम नाही तिथे उत्पत्ती नाही. तुम्ही पाहिलं असेल बॉल खाली राहतोय आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची सांगता संघाची धावसंख्या स्थिर आहे 23 धावा. 23 प्रदीप थोडासा फॉर्मशी झगडतोय परंतु प्रदीप हा मोठा खेळाडू. आम्ही पाहिलं प्रदीपचा खेळ सातत्याने खेळताना, लंबी रेस काय घोडा प्रदीप पुढे सरसावला. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू पहिलेच पाहिलं होतं, गोलंदाजाने आपल्या लेंथमध्ये बदलाव केला. ही क्रिकेटची खासियत, हा मूलमंत्र आहे क्रिकेटचा. फलंदाजाकडे शेवटच्या नजरेने तुम्हाला पाहायचं असतं जोपर्यंत तुम्ही बॉल रिलीज करत नाही हातातून. शेवटपर्यंत पाहिलं होतं फलंदाज कशा प्रकारचा स्टान्स घेतोय, कशा प्रकारचा खेळ करेल फलंदाज याचा अंदाज आला होता गोलंदाजाला. आणि अखेर लेंथमध्ये बदलाव केला, मागे खेचलेली लेंथ परंतु एकच धाव मिळाली प्रदीपला. स्ट्राईक रोटेट होते 3 बॉल नंतर संघाची धावसंख्या होते 24 24. 24 धावा इथे पाहायला मिळतात. पण पाहू शकाल KSB ट्रॉफी 2017 भव्य दिव्य आयोजन हा नजराणा तुमच्यासमोर पेश केलाय निशांत करसन भगत यांच्या माध्यमातून. ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत, क्रिकेटवर खूप प्रेम आहे त्यांचं. ओवर द विकेट मोठा फटका इथे पाहायला मिळतो, एक बेमिसाल टायमिंग. येस इट्स अ बिग 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 हिट 6 षटकार, मोठा स्ट्रोक विराट कोहली, पॉवरफुल ब्रँडिंग हिट बायर योगेश भोईर. 30 30 30 धावा, येणारे चेंडू तुमच्याकडे असतील अजूनही 8 8 बॉलमध्ये आवश्यकता असेल अजूनही 14 धावांची 8 बॉल 14.
आठ चेंडू 14 रन या मैच मध्ये पण पाहू शकाल धाव संख्या झाली 30 धावा बनवायचे होते 44 विकेट वर देखील आपण नजर टाकू येणाऱ्या ओव्हरच्या नंतर विकेट किती कुठल्या संघाचे किती बाद झाले होते तुमच्यापर्यंत पोहोचवेन गोलंदाजाचे ओव्हर द विकेट बॅकफुटला गेलाय चांगला फटका इथे पाहायला मिळतोय टिपिकल स्क्वेअर कट चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमा रेषाबार 4 रन 4 धावा संघाच्या खात्यात विराटच्या खात्यात या 4 धावा जातात योगेश भोईरच्या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर अजूनही 10 धावांची आवश्यकता 7 चेंडू 10 धावा कोपरी गाव 11 कोपरी विरुद्ध गावदेवी 11 जू गाव या टीमच्या दरम्यान लढत आपल्या समोर पाहायला मिळते खराब गोलंदाजी यावेळेस पाहिलं होतं अक्कू टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटला गेला होता फलंदाज रूम बनवला होता चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला कन्वर्ट केल्या या 4 धावा चांगल्या स्ट्रोक मध्ये स्क्वेअर कट चेंडू सीमारेषापार 4 धावांसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रुपेश काय करेल रुपेश समोर योगेश फुलर लेनचा चेंडू होता बैठक मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला पंचाकडे अपील केली जाते परंतु स्पष्टपणे नकार दिला इथे विश्वनाथ ठाकूर यांनी एक धाव पूर्ण केली जाते एक धाव संघाच्या खात्यात संघाची धाव संख्या 35 पाणी घेऊन चला मंगेश मैदानामध्ये 35 धावा येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 6 चेंडू आणि तुम्हाला धावा करायचे आहेत 9 6 गेंदे 9 रन अतिशय चांगली ही मॅच आपल्या समोर आपण पाहू शकाल हिंदी भाषिक प्रेक्षक आम्हाला ऐकतात या स्पर्धेमध्ये 6 गेंदे और 9 रनों की आवश्यकता यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम कोपरी गाव 11 कोपरी जबकि बल्लेबाज यहाँ पर काफी अच्छे फॉर्म में नजर आ रहे योगेश भोईर जो खेल रहे इस वक्त 2 चौकों के साथ एक छक्का भी मुकम्मल किया है उन्होंने मिड विकेट के चानब और अब तक कुल योग 22 रनों पर योगेश भोईर 22 रनों की धुआंधार पारी यहाँ पर खेलते हुए योगेश कुल योग टीम का कोपरी गाव 11 कोपरी 35 रन आने वाली गेंद 6 गेंदों में 9 रन यहाँ पर बनाने कोपरी गाव 11 इस टीम को खेलते हुए गाँव देवी जू गाँव के सामने काफ़ी बढ़िया ये मुकाबला काफ़ी दर्शक हमें सुन रहे हैं यूट्यूब के माध्यम से उनका भी स्वागत करेंगे हम इस प्रतियोगिता में इच्छापूर्ति स्पोर्ट क्लब वाशी गाँव की जानब से ये प्रतियोगिता आपके सामने 2017 का ये काफ़ी बढ़िया आयोजन निशांत करसन भगत द्वारा तर येणारी चेंडू असतील 6 आणि 6 धावा 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता तर हिंदी भाषिकांसाठी आमचा सोपासा प्रयत्न होता शिकतोय आम्ही हिंदी भाषा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चेंडू 9 रन अतिशय चांगली मॅच 6 बॉल 9 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅचच्या दरम्यान समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय योगेश भोईर गोलंदाज येतोय गोलंदाजी माकवर मोहम्मद या मोहम्मदने छाप सोडली होती पहिल्या मॅचमध्ये मोहम्मदने चेंडू वळवला होता मोहम्मदने चेंडू विकेटवर थांबवला होता कारण तुम्ही पाहिलं असेल गती कमी आहे मोहम्मदकडे परंतु मी निश्चितच म्हणेन डोक्याचा खूप चांगला वापर करतो हा खेळाडू तर पाहू शकाल डोक्याच्या विरुद्ध जर विचार केला तर विराटची विराट खेळी या मॅचला वाचवते का हा प्रश्नचिन्ह आहे आमच्या मनात हा प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक समर्थकाच्या मनात हा प्रश्नचिन्ह आहे मंचावर बसलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या मनात कुठला संघ हा मॅच जिंकेल अतिशय अंगावर शहारे आणणारा काटे आणणारा हा सामना आपल्यासमोर मोठी मॅच समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी या वेळेला पाहू शकाल तुम्ही पंचाकडे पाहिलं होतं स्क्वेअर लेग अंपायर इशारा देत आहेत नो बॉल आय थिंक नो बॉल क्षेत्ररक्षण चुकीचं सजवलंय नाराज आहेत समर्थक नो बॉल डॉट बॉल निघाल्यानंतर इथे मात्र नो बॉलचा इशारा येतोय माजिद आम्हाला ऐकतायत या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल माजिद गुजरातवरून आम्हाला ऐकतायत हिंदी समालोचन आमचं आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला माजिद या स्पर्धेमध्ये खेळला नाही परंतु खरोखर गुजरातपर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचली याचं श्रेय जात आहे निशांत भगत यांना माजिद गुजरातवरून ही स्पर्धा ऐकतोय लाईव्ह स्पर्धा बघतोय अतिशय चांगली मॅच माजिदला देखील मॅच आवडते इच्छापूर्ती स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून आणि माजिदचं खरोखर मी म्हणेन या स्पर्धेचं एक स्वप्न होतं माजिदचं या स्पर्धेमध्ये खेळण्याचं परंतु दुर्दैव होतं तो खेळू शकला नाही ही स्पर्धा तर शुभेच्छा त्यांनी देखील दिल्यात या स्पर्धेसाठी पाहू शकाल पुन्हा एकदा पंच
खेळाडू मोजतायत कुठेतरी क्षेत्ररक्षकाने चूक केली कर्णधाराने चूक केली ती चूक किती महागडी पडेल या ओव्हर मध्ये येणारे चेंडू असतील तुमच्याकडे सहा आणि सहा चेंडू मध्ये धावा करायच्यात आता मात्र आठ सहा बॉल आठ फ्री हिटची घोषणा इथे पंचांनी केली पाहू शकाल मिडविकेट तैनात लॉंग ऑन तैनात लॉंग ऑफ तैनात कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र बॅकवर्ड कव्हर पॉईंटच्या दिशेने तैनात करण्यात आलाय रिवर्स मारण्याचा प्रयत्न इथे मात्र मी म्हणेन का आवश्यकता होती या फटक्याची सांडी कारण म्हटलं जातं अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढी करणे की क्या जरूरत थी इस मॅच मे कारण तुम्ही पाहू शकाल हिंदी प्रेक्षक आम्हाला ऐकतायत आणि ते देखील आम्हाला कळवतायत का बरोबर बोलताय तुम्ही खराब शॉट सिलेक्शन यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय पंच वळण घेत आहेत आमच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा इथे देत आहेत एक धाव संघाच्या खात्यात जाईल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 देवा म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर आकाशजी म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये येणारे चेंडू अजूनही शिल्लक आहेत पाच पाच चेंडू आठ रन पाच घेते आठ रन या पर चांगला फटका इथे पाहायला मिळतोय चेंडू सीमारेषेलगत जाईल चार रन या पर मिळतील फलंदाजाला आणि पंचांचा इशारा इथे येताना तीन धावांची आवश्यकता असेल अजूनही चार चेंडू मध्ये तीन धावा चार गेंदे तीन रन या पर बनाने होगे चार बॉल तीन सातच धावा पाहिजे होत्या तेच सांगितलं मी मगाशी आठ बोललो होतो सात धावा पाहिजे होत्या चौकार लागलाय नऊ धावा पाहिजे होत्या दोन स्कोरर इथे सातत्याने लक्ष ठेवण्यात या मॅचवर या वेळेला चार बॉल तीन ची मॅच चांगला समजदारीचा स्ट्रोक मी म्हणेन फलंदाजाचा तुम्ही पाहिलं असेल फ्रंट फुटवर आला समजदारी दाखवली एका धावेने स्ट्राईक रोटेट इथे केली यावेळेला मी विकेट मोजेन दोन्ही संघाच्या तर चार गडी बाद इथे झालेत फलंदाजी करणारा संघ गावदेवी जुगावानी एकच गडी बाद झालाय कोपरी इलेव्हन कोपरी संघाचा म्हणजे धावा आतापर्यंत झाल्यात 42 तीन चेंडू दोन रन म्हणजे एक धाव काढली तरी सामना जिंकू शकतो इथे कोपरी संघ टॉस जिंकला होता इथे जुगाव संघाने पाहू शकाल एक रन जरी काढला विकेटनं गमवता परंतु जर या तीन चेंडूवर तीन विकेट मिळवले तर सामना जिंकू शकतो कुठेतरी जुगाव संघ देखील लेफ्ट मोर विकेट मम्मद हा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक तैनात गडी बाद फलंदाज बाद पाहू शकाल इथे कुठेतरी पंच देखील इशारा देताना दिसतायत फलंदाज बाद होतोय मोठा हादरा बसतोय फलंदाजी करणारा संघ कोपरी संघ हाय व्होल्टेज ही मॅच आपल्या समोर तुम्हाला ही मॅच आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी मी विनंती करेन मंचावर उपस्थित सर्वच प्रेक्षकांना विकेटचं पतन तुम्ही पाहू शकाल हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या समोर निशांत करसन भगत यांचं आयोजन आपल्या समोर स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 अजूनही पाहू शकाल दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता गडी बाद झालेत दोन दोन चेंडू दोन धावा दो गेंदे दो रन या पर मुकम्मल करणे होंगे बल्लेबाजी करणे वाली टीम कोपरी इलेवन कोपरी काफी अच्छा है बढ़िया मैच दुधिया रोशनी में खेला हुआ ये मैच इच्छापूर्ति स्पोर्ट क्लब की जानब से 2017 का यह आयोजन दो गेंदे दो रन बल्लेबाजी करने वाली टीम कोपरी का इलेवन नए बल्लेबाज संपत स्ट्राइकिंग एंड पे नॉन स्ट्राइकिंग एंड पे बल्लेबाज विराट योगेश भोईर बल्लेबाजी करते हुए गेंदबाज यहां पर गेंदबाजी करते हुए मोहम्मद काफी अच्छी गेंदबाजी यहां पर मोहम्मद की जानब से देखा जाए तो सभी फील्डर को अंदर बुलाया गया है इस बार गेंदबाजी करने वाली टीम के जानब से अंपायर यहां पर स्थिर विश्वनाथ ठाकुर स्क्वायर लेग अंपायर विजय पाटिल महत्वपूर्ण भूमिका यहां पर निभाते हुए गेंदबाज तैयार तेज कदमों के साथ ये गेंद बढ़िया स्ट्रोक गैप में जाता हुआ ये स्ट्रोक मिड विकेट के जानब वन बाउंस टू बाउंस आउट ऑफ द लाइन योर ए चार रन ये चौका जिताने वाला चौका कोपरी के लिए मैच जीता है कोपरी ने वेल प्लेड कोपरी इस मैच का मैन ऑफ द मैच इस मैच का मैन ऑफ द मैच विराट योगेश भोईर काफी अच्छी बल्लेबाजी यहां पर करते हुए विराट अपने इस मैच के दौरान और उन्होंने रन मुकम्मल किए